है ये बोला नहीं नहीं ठीक है दीपेश वाला है ना दीपेश ऐकाले आला पाहिजे सर आज सदा सरवणकर यांची तुम्ही भेट घेतली जे पार्श्वभूमी आहे या भेटीची ती सर्वांना ज्ञात आहे काय सांगाल दादर आणि प्रभादेवीमध्ये गणेश विसर्जनापासून अस्वस्थता आहे दोन गटांमध्ये गोंधळ सुरू आहे गोंधळ आणि अस्वस्थता फरक आहे मी कुठल्याही गोंधळाला आलो नाही सन्माननीय सदा सरवणकर आमदार माझे मित्र आहेत आणि म्हणून मला असं काही दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो काय सांगायचं दखल घेऊ आपलं काम दखल घेणं आहे ना सदा सरवणकर दोघांच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे जे दावे केले जात आहेत शिवसेनेकडनं कार्यकर्त्यांकडनं की फायरिंग करण्यात आलं आणि शिवीगाळ करण्यात आली यात कितपत तथ्य आहे त्याबाबत तुमचं काही बोलणं झालं का तुम्ही काही गोष्टी समजून हे बघा तक्रार दिले ना पोलीस चौकशी करतील काम आहे पोलिसांनी चौकशी करायला फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना आवाज तरी येतो ना आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही आहे त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच हेच मार्केटिंग चालू आहे बाकी काही नाही हाताने काय होणार नाही पण असे म्हणा हल्लेबिल्ले करू नका शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे फिरायचं आहे परवानगी घ्यावी लागतील हमने कहा पार्टी का मतलब नहीं है हमारे दोस्त है दोस्त थे और है इसलिए मैं पूछताछ करने आया मगर एक बात ध्यान रखना हमारा अलायंस है अलायंस का धर्म होता है एक दूसरे को मदद करना और इस माध्यम से मैं यहाँ आया हूँ दिक्कत किसको हो तो आप बताइए उसका आरोप कुछ नहीं है आरोप कोई भी करता है उद्धव ठाकरे को और क्या है गोली चलाया तो आवाज आया किसको और उन्होंने अटैक किया 50 आदमी जाके एक आदमी को मारने के लिए घर तक पहुंचते हैं तो उसका कौन सा एक्ट लगता है 354 लगता है जो अवेलेबल नहीं है मेरे से पूछो पुलिस बाजू में पूछताछ के लिए सर जो गुन्हा दाखल झालाय तो पोलिसांच्या फिर्यादीनुसार दाखल झालाय पोलिसांचं असं म्हणणं आहे की गोळीबार झाला होता करतील करतील हो त्यात काय घाई काय आणि काय मदत लागली मीडियाची घेऊ बातम्या काय त्याच्यात सेक्शन बिक्शन राहिले तर घालायला नारायण राणेंची ताकद सरवणकरांच्या मागे उभी राहणार त्याची ताकद नाही म्हणून राडे करतात असं म्हणतंय काय काय मुंबईत शिंदे गटाची ताकद नाही म्हणून राडेबाजी करतात असं म्हणतात मुंबई शिंदे गटाची ताकद आहे की नाही ते काळानुसार कळेल कळलं की नाही मात्र शिंदे गटाची ताकद आम्हाला कळली आहे कमीत कमी 40 आमदार सहज येऊ शकतात भेटू शकतात सत्तेत सहभागी होऊ शकतात आणि शिवसेना जे काय म्हणतात आमची ताकद आहे ते उघड्या डोळ्याने पाहत होते हे होईपर्यंत त्यामुळे हा धांगडधिंगाणा गडबड आम्ही याची दखल घेत नाही आणि जेव्हा दखल घेऊ ना तेव्हा मग यांना कळेल चालणं बोलणं फिरणं किती कठीण होईल मुंबईत अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था जी आहे आम्ही अशा प्रकारचं काही होऊ देणार नाही सत्ता आमची आहे अलायन्सची आहे भाजप आणि शिवसेनेची आहे शिंदे गटाची त्यामुळे असे लुटपुट आम्ही चालू देणार नाही पोलिसांनाही सांगतो त्यांनी त्याची खबरदारी घ्यावी दसरा मेळाव्या बाबत काय सांगाल दसरा गळा खरी शिवसेना जी आहे शिंदेगड ते दसरा मेळावा घेतील छिन्नही त्यांनाच मिळणार आहे मी कालच गोव्यात म्हणालो बघा तुम्ही परत परत सांगताय तुमच्यावर ऑफेन्स होईल केस फायरिंगला एव्हिडन्स आहे तुमच्याकडे काय असं बोलायचं नाही मीडियाच्या माणसाने चौकशी मग सांगा चौकशी चालू आहे तुम्हाला काय वाटतं असं विचार नाही तर मी अमुक चॅनलच्या माणसाने अमुक आरोप केला केस फाईल करायला सांगेन मी आत्ता नारायण राणे आपली ताकद सरवणकरांच्या पाठीशी उभं करणार का कारण तुम्ही म्हणताय की शिवसेनेच्या ते आमच्यावर सत्तेत आहेत आणि माझे मित्र आहेत
मग मी इथे आलो म्हणजे ताकद त्यांच्या पाठी आणि त्यांची माझ्या पाठी असणारच. खरं म्हणजे जे काही शिल्लक राहिले गाळ त्यांना चांगले दिवस आले म्हणायचे. आता मातोश्रीत सत्कार व्हायला लागले. याच्यापूर्वी आमदार खासदार मंत्र्यांना भेटी मिळत नव्हत्या. म्हणजे शिंदे गटातील कृतीची दखल किंवा हद्दल फारच गंभीररित्या घेतलेली दिसते. आता मी तुम्हाला दिला ना तो काय धनुष्य आणि बाण वेगळं देणार नाही, तो शिंदे गटालाच मिळणार. अभि आता बस हो गया, एक कोटा कम्प्लीट हो गया. नाही नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतलेली आहे. प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जो राडा झाला त्याच्यानंतर सरवणकरांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या पार्श्वभूमीवरती या दोघांची भेट अत्यंत महत्वाची मानली जातीये. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी सुद्धा आमची युती आहे आणि एकमेकांना मदत करणं हा युतीचा धर्म आहे आणि त्याच अनुषंगानं त्याच हेतूनं मी सरवणकरांची भेट घेतली असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यासोबतच सूडबुद्धीनं अशा प्रकारच्या तक्रारी केल्या जात आहेत असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा निशाणा साधलेला आहे. या बातमीवरती आपलं लक्ष असेल, तूर्तास बुलेटिनमध्ये आपण